21 मार्चला एमपीएससी परीक्षेच्या निर्णयाचं पुण्यातल्या विद्यार्थ्यांनी स्वागत केलंय. विद्यार्थ्यांच्या एकजुटीचं हे फळ असून मुख्यमंत्र्यांना झुकावं लागलं अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र आता परीक्षा पुढे ढकलू नका, जाहीर केलेल्या दिवशीच परीक्षा व्हायला हव्यात असं मतही विद्यार्थ्यांनी व्यक्त केलंय. एमपीएससीच्या परीक्षा 14 मार्चलाच घ्यायला हव्या अशी मागणी नागपुरातल्या विद्यार्थ्यांनी केली. विद्यार्थ्यांचा विचार न करताच निर्णय घेतल्याची टीका यावेळी त्यांनी केली. तसंच नागपूर पोलीस आयुक्तालयादरम्यान 21 मार्चला लॉकडाऊन आहे आणि त्यामुळे कशी परीक्षा देणार असा सवालही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. लॉकडाऊन मधून स्पर्धा परीक्षांना वगळण्यात आल्याचं नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. 21 मार्चला टॅक्सी, रिक्षा, रेल्वे सेवा आणि बस सेवा सुरू राहणार आहे. बाहेरून येणाऱ्यांना अडचण होणार नसल्याची ग्वाही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट सोबत आणण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय. विद्यार्थ्यांशिवाय अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांनाच फक्त परवानगी देण्यात आली आहे. 21 मार्चला परीक्षा वेळेत न झाल्यास मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यासमोर उपोषण करण्याचा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिलाय. एमपीएससी पूर्व परीक्षेची नवी तारीख जाहीर झाल्यानंतर ते पुण्यात बोलत होते. यावेळी राज्य सरकारकडून जनतेची दिशाभूल करण्यात येत असून विश्वासघात हा सरकारचा कार्यक्रम असल्याची टीका पडळकरांनी केली आहे. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून मंत्री उदय सामंत यांचा विरोधकांवरती त्यांनी टीका केली आणि विरोधी पक्षाची भूमिका ही विरोध करण्याचीच असते अशी टीका उदय सामंत यांनी केली आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न हे राजकारणापलीकडचे विषय आहेत, त्यामध्ये कोणीही राजकारण करू नये असा इशारा सामंत यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांचं कोणतेही नुकसान होणार नाही अशी ग्वाही उदय सामंत यांनी दिली. त्याचबरोबर एमपीएससी आयोगाचा समन्वय सरकारशी असणं हे अतिशय गरजेचं असल्याचं मतही उदय सामंत यांनी व्यक्त केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ऑनलाईन परीक्षेत घोळ असल्याच्या तक्रारी येत होत्या आणि त्यावरून 16 मार्चपासून सुरू होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेबाबत विद्यापीठानं नियमावली अधिक कडक केली आहे. ऑनलाईन परीक्षा देताना वेब कॅमेऱ्यासमोर परीक्षार्थी सोडून इतर कुणाचाही चेहरा आल्यास ऑनलाईन पेपर तातडीनं थांबणार आहे. तसंच त्यापुढे परीक्षार्थी परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यावरती कारवाई देखील होऊ शकते. 10वी 12वीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा देण्यासंदर्भात मोहीम राबवण्यात येणार आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं योग्य आहे. यासाठी शिक्षक प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा देण्यासाठी प्रवृत्त करावं, सर्वांनी एकत्र येऊन शासनासोबत ही मोहीम यशस्वीपणे राबवावी असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. 12वीनंतर इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे विषय नसले तरी चालणार आहेत, कारण ऑल इंडिया काउन्सिलनं तसं धोरण जाहीर केलंय. त्यामुळे इंजिनियर होण्यासाठी येता पीसीएम अर्थात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे विषय असणं गरजेचं नाही आहे. विद्यार्थ्यांसमोरचा आता मोठा अडथळा या निमित्तानं आता दूर झालेला आहे. तेव्हा इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बिझनेस स्टडी अशा विषयांपैकी कोणतेही 3 विषय 12वीसाठी घेतले तरी इंजिनिअरिंगला प्रवेश मिळणार आहे. नागपुरात लागू होणाऱ्या लॉकडाऊनवरून भाजप आक्रमक झालेली आहे. पालकमंत्री आणि प्रशासनानं आपलं अपयश झाकण्यासाठी जनतेवर लॉकडाऊन लादलाय. लॉकडाऊनला भाजपनं विरोध केलेला आहे. हातावर पोट असणाऱ्यांचं लॉकडाऊनमुळे हाल होणार आहेत असं भाजप शहराध्यक्षांनी म्हटलंय. निर्बंध कठोर करायला हवे पण सरसकट लॉकडाऊन नको असं दटके म्हणाले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागपुरात 15 ते 21 मार्च दरम्यान लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. पोलीसही याची अंमलबजावणी करण्यासाठी आता सज्ज झाले. लॉकडाऊन दरम्यान विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. लॉकडाऊनसाठी पोलिसांनी चोख आखणी केली असून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेशिवाय कुणालाही शहरात प्रवेश देण्यात येणार नाही. देशातील टॉप 10 कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आणि या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे पहिल्या तर नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा कडक लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे असंच निरीक्षण केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलंय. लोकल लग्नसराई आणि नागरिकांचा निष्काळजीपणा ह्यासाठी कारणीभूत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. इतर राज्यांनाही सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज कोरोनाची लस घेतली. जे जे हॉस्पिटलमध्ये त्यांनी ही लस घेतली त्यांच्या पत्नी सीमाताई आठवले यांनी ही लस घेतली. यावेळी लस घेताना कोणताही त्रास झाला नाही. सगळ्यांनी शंका न बाळगता लस घेतली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. यासह कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कार्यक्रमांवर बंदी आणली पाहिजे असंही ते म्हणाले. औरंगाबादमध्ये अंशतः लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच काही निर्बंध सुद्धा लागू करण्यात आले. लोकांना मास्कशिवाय फिरता येणार नाहीये. लोकांसोबत दुकानदारांनीही आता ती काळजी घ्यायची आहे. आणि ह्यावरच औरंगाबादमध्ये धडक कारवाई देखील सुरू झाली आहे. स्वतः महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी रस्त्यावर उतरले. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 902 कोरोनाबाधित रुग्णांची नव्यानं भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 1 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 55,341 झाली आहे. 24 तासांमध्ये 9 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अमरावतीमधील 3 शासकीय अधिकाऱ्यांना दंड ठोठावण्यात आलाय. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ विवाह नोंदणी कार्यालय परिसरात सोशल डिस्टन्स नसणं, गर्दीवर नियंत्रण न ठेवणं, गर्दी कमी करण्याचा प्रयत्न न करणं अशा अनेक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अमरावतीतील अधिकाऱ्यांना 3,000 दंड ठोठावण्यात आलाय. नियम उल्लंघन केल्याप्रकरणी शासकीय अधिकाऱ्यांवर करण्यात आलेली जिल्ह्यातली ही पहिलीच कारवाई आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये आजपासून 15 मार्चपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आलाय. रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत शहरात संचारबंदी असेल. 14 मार्चला 40 गाव चोपड्यामध्ये 1 दिवसाचा बंद असेल. मात्र या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. जळगाव शहरात आजपासून 3 दिवसांच्या जनता कर्फ्यूला सुरुवात झाली आहे. मात्र पहिल्याच दिवशी नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला बहुसंख्य नागरिक बाहेर निघाले असून अनेकांनी तर मास्क न लावल्याचं पाहायला मिळालं. कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर जळगाव मनपा हद्दीमध्ये 3 दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आलाय. मात्र नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरामध्ये रात्री 8 वाजल्यापासून जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला. 3 दिवस अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद असणार आहे. त्यामुळे मद्यप्रेमी आपली 3 दिवसांची व्यवस्था करण्यात व्यस्त असल्याचं दिसून आलं. पोलीस अधीक्षक कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर एक व्यक्ती दुचाकीच्या डिक्कीमध्ये विविध कंपनीचं मद्य घेऊन जादा किमतीनं विकत असल्याचा व्हिडिओ Z24च्या हाती लागला आहे. कोल्हापुरात ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकांनी धिंगाणा घातला. कारखान्याचा गळीत हंगाम संपल्याच्या आनंदात या ट्रक चालकांनी चिअर गर्ल्स नाचवल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील हळदी परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. दारू पिऊन चिअर गर्ल्स नाचवल्यानं इथे मोठी गर्दी जमली होती. कल्याण डोंबिवली शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं कल्याण डोंबिवली पालिकेनं आता कडक निर्बंध लादलेत. लग्न समारंभात गर्दी करण्यास बंदी असतानाही अनेक ठिकाणी विवाह सोहळ्यांना लक्षणीय गर्दी पाहायला मिळाली. कल्याण पूर्वेला एका विवाह सोहळ्यात 700 उपस्थित असल्याची माहिती मिळताच पालिकेच्या पथकानं त्या ठिकाणी धाव घेऊन विवाह आयोजक राजेश म्हात्रे आणि महेश राऊत यांच्या विरोधात कल्याण कोळसेवाडी पोलिसांकडे गुन्हा दाखल केला. पालघर जिल्ह्यातील जव्हारमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय आणि आतापर्यंत जव्हारमध्ये 72 रुग्ण आढळून आले. यामध्ये हिरडपाडा आश्रमशाळेच्या 38 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर विनवळ आश्रमशाळेच्या किचन सांभाळणाऱ्या 16 लोकांना कोरोना झालाय. दरम्यान कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जव्हारमध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. शिमग्यासाठी जर तुम्ही कोकणात येणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी. कारण तुम्ही पुण्या मुंबईतून कोकणात येणार असाल तर तुम्हाला कोरोना चाचणी करणं महत्वाचं आहे. कंटेनमेंट झोनमधून येणाऱ्या चाकरमानांना ही टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. 72 तास आधी कोरोना टेस्ट करून अहवाल निगेटिव्ह असणं आवश्यक आहे. यंदाचा शिमगोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. कोरोना संसर्गावरील रेमडेसिवीर औषधाची आता खरेदी किंमत कमी असूनही छापील किमतीनुसार रुग्णांकडून पैसे घेऊन मोठ्या प्रमाणात रुग्णालय नफेखोरी करतायत. त्यांच्या या नफेखोरीला आळा घालण्यासाठी विक्री किमतीवर जास्तीत जास्त 30% आकारून छापील किंमत निश्चित करण्याचे आदेश देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मांडण्यात आला आहे.
कोरोनामुळे द्राक्ष निर्यातीवर परिणाम झाला असून द्राक्ष निर्यातीचा वेग मंदावला आहे। राज्यातून 11 मार्चला युरोपियन बाजारपेठेत 62,323 मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात केली आहे। दरवर्षी जानेवारीमध्ये सुरू होणारी द्राक्ष निर्यात यंदा कोरोनामुळे एक महिना उशिरानं सुरू झाली। असं असलं तरीही युरोपियन बाजारपेठेत चालू वर्षी 1,00,000 मेट्रिक टनहून अधिक द्राक्ष निर्यातीचा अंदाज कृषी विभागानं वर्तवला आहे। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं गुरुवारी अनावरण करण्यात आलं। कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून हे अनावरण पुढे ढकलण्यात येत होतं। अखेर 100 वर्षे ज्येष्ठ नागरिक पांडुरंग पाटील मारकड यांच्या हस्ते रिबिन कापून हे अनावरण करण्यात आलं। भंडाऱ्याची उधळण करत एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला। यवतमाळच्या दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनी वनमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवल्यानंतर आता वनमंत्रीपदी आपली वर्णी लागावी अशी मागणी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे। शिवसेनेला बंजारा समाजातील नेतृत्वाची गरज असल्यामुळे रिक्त झालेलं वनमंत्रीपद आपल्याला मिळावं अशी मागणी हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे। पुढे 4 दिवस बँका बंद असणार आहेत तेव्हा देशातील अनेक बँका उद्यापासून सलग 4 दिवस बंद राहतील। सरकारी बँकांच्या खासगीकरणाविरोधात बँक कर्मचारी संघटनांनी संप पुकारलाय। बँकांना शनिवार रविवार सुट्टी आहे आणि 15 आणि 16 मार्चला बँक कर्मचारी संघटना संप पुकारतायत, त्यामुळे सलग 4 दिवस बँकांचं कामकाज बंद असेल। कोरोना काळात थकीत राहिलेल्या वीज बिलामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दोनवडे गावातील 35 घरांमध्ये वीज कनेक्शन तोडण्यात आलं, त्यामुळे निम्म दोनवडे गाव अंधारात आहे। महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी 70 घरातील विद्युत पुरवठा तोडला आणि 35 जणांनी वीज बिल भरलं, त्यामुळे त्यांचा विद्युत पुरवठा पुन्हा जोडण्यात आला। मात्र अचानक विद्युत पुरवठा तोडण्याच्या कारवाईनं ग्रामस्थ संतप्त झाले। उमरण्यात आज ग्रामपंचायतीची निवडणूक होतीये आणि ह्याच उमरण्यात सरपंच पदासाठी 2,05,00,000 बोली लागली आहे। इथला लिलाव सिद्ध झालाय आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे। आज पुन्हा एकदा लोकशाही मार्गानं निवडणूक प्रक्रिया राबवली जाते। 17 जागांसाठी 38 उमेदवार रिंगणात आहेत। सिंचन घोटाळ्याची सुनावणी 6 महिन्यात पूर्ण करा असा आदेश उच्च न्यायालयानं सत्र न्यायालयाला दिलेला आहे। सिंचन घोटाळ्यातून नाव वगळण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं रद्द ठरवून राजकीय वरदहस्त लाभलेले विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता संजय खेलापूरकर यांच्यासह 4 जणांना आता न्यायालयानं चपराक लगावली आहे। नवी मुंबईतील एका गोदामातून 2,500 किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आलाय। प्लास्टिक पिशवी वापरास बंदी असून याविरोधात महापालिकेनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। तुर्भे परिसरातील गोदामावर महापालिकेच्या पथकानं छापा टाकला आणि ह्यात 2,500 किलो पिशव्या जप्त करण्यात आल्या, तर प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि वापर करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलंय। खडकवासला साखळी प्रकल्पातून पाणी चोरी करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। इंदापूर, दौंड, हवेली आणि बारामती या तालुक्यांना नवीन उजवा मोठा कालव्याद्वारे पाणी पुरवठा केला जातो, मात्र गेल्या काही वर्षांपासून या कालव्यातून काही जण पाण्याची चोरी करत असल्याचं निदर्शनास आलंय। याविरोधात आता प्रशासनानं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। पाणी चोरांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलंय। छत्रपतींचा विचार म्हणजे